मुळामध्ये पक्ष म्हणून किती तुमच्या सोबत आहेत, तोडून मोडून नुसती ठिगळ ठिगळ लावून तुम्ही तुमचा इंडिया करतात। आणि ज्या वेळेला आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत तेव्हा आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिदीन बरोबर करता काय? इकडे सगळे जमलेले आहेत का अतिरेकी आहेत? माझे विचार ऐकला किंवा माझ्या प्रेमाखातर जे आले ते काय अतिरेकी आहेत? अरे हे तेच आहेत जे जर त्यांनी जर का आपली मेहनत करायचं थांबवलं तर तुमचा सरकार गडगडून पटेल, पीक पिकणार नाही, उद्योगधंदे चालणार नाही, असा हा कष्ट करणारा घाम गळणारा माझा शेतकरी आणि माझा कामगार समोर बसलेला आहे, हा अतिरेकी नाहीये। पण यांच्याकडे कसं चाललेलं आहे? सगळंच चाललंय एका बाजूने, म्हणजे दुसऱ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, देशद्रोहाचे आरोप करायचे आणि स्वतःच्या पक्षात आल्यानंतर दोन साफ पावडर बिवडर लावून, पूर्वी निर्मा वॉशिंग पावडर होती आता कोणती आहे? आता कोणती वॉशिंग पावडर? ती जाऊ द्या ज्याची त्याला लावो, आपलं पण दाढीवाले लावले म्हणतात। पण ही पावडर लावल्यानंतर सगळे साफ, मग मला त्या पंतप्रधानांना विचारायचं, जे मी पूर्वी पण प्रश्न विचारला आज तुमच्या समोर विचारतो, काल परवाकडे